लाल मातीतली कुस्ती म्हणजे नवी मुंबईतल्या तुर्भे गाव आणि कॉलनी परिसरामध्ये औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली आहे. हिवाळा सुरू झाला त्यामुळे परिसरामध्ये आता डासांचं प्रमाण वाढू लागले. ताप, थंडी, खोकला यासारखे आजार सुद्धा वाढू लागलेत. माथाडी कामगारांच्या वसाहतीमध्ये साथरोग पसरू नये यासाठी माथाडी नेत्यांनी ही फवारणी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात गोवर नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. तसंच मालेगावमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक अंकी असणारी गोवर रुग्णसंख्या आता नंतरच्या काळामध्ये 71 पर्यंत पोहोचली आणि त्यामुळे मालेगावात सुद्धा विशेष लक्ष दिलं जाणार आहे. कर्नाटकमध्ये 5 वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. राज्यातल्या अशा प्रकारची पहिलीच घटना आहे आणि त्यामुळे परिस्थिती आता गंभीर होत चालली आहे. सरकार याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवत आहे. केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका विषाणूचे रुग्ण अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आढळलेले होते. येत्या 48 तासांमध्ये राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातलं चक्रीवादळ शमल्यानंतर आता त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झालंय आणि त्यामुळे पुढची 2 दिवसांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मनमाड परिसरात 2 दिवसांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले. थंडी अचानक गायब झाली आहे आणि या हवामानातल्या बदलामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसतोय. विशेष करून कांदा पिकावर वातावरणातल्या या बदलाचा मोठा परिणाम दिसून येतोय. कांदा रोपांवर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि कांद्याच्या पातीचे शेंडे पिवळे पडू लागलेत. अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांना पसंती दिली आहे. रब्बी हंगामातला उत्पादन खर्च कमी असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यंदा हरभऱ्याची पेरणी केली आहे. जिल्ह्यामध्ये 1,48,000 हेक्टरपैकी 1,05,000 हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मध्य प्रदेश आणि पंजाबमधून मटारची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दरानं सुरू असलेली मटारची विक्री आता 40 ते 50 रुपयांवर आली आणि मटार स्वस्त असल्यानं बाजारामध्ये सुद्धा मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर इथं विहिरीत पडलेल्या नाग आणि घोणस या जातीच्या सापांची सुटका करण्यात आली. एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये 2 साप पडले होते. सर्पमित्रांनी या दोन्ही सापांना विहिरीबाहेर काढून त्यांना जीवदान दिलं. म्हसवडच्या श्री नागोबा देवस्थान यात्रेमध्ये गजीनृत्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि हे गजीनृत्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. माणदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेल्या गजीनृत्याचा खेळ हा नागोबा यात्रेचं मुख्य आकर्षण असतं आणि ढोलांच्या गजरामध्ये नृत्य करणाऱ्या धनगर समाजाच्या भाविकांचा हा आविष्कार पाहायला मिळाला.